नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल माय व्हाईब्स आर्यामध्ये। इथे मी तुमच्यासाठी आर्यच्या काही क्यूट मेमरीज शेअर केल्यात, कारण आज आहे आर्यचं जावळ। आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे म्हणजे बाळाचं जावळ काढणं, तोच आज आर्यचं आम्ही जावळ काढणार आहोत। तर मी क्यूटशे फोटो जे आर्यच्या वाढलेल्या केसामधले इथे शेअर केले आहेत, आणि इथे आम्ही जावळासाठी जी तयारी आमची सगळी सुरू झालेली आहे। अजून जे न्हावी काका आहेत ते आले नाही आहेत। इथे बाळाचे आजोबा आणि मामा सगळे आलेले आहेत। बाळाच्या जावळासाठी शुभ मुहूर्त आम्ही निवडला होता, आणि या मुहूर्तावरच आता आम्ही बाळाचं जावळ करत आहोत। तर इथे मंत्रोच्चाराच्या जयघोषामध्ये आता बाळाचं जावळाला सुरुवात झालेली आहे, आणि तज्ज्ञाच्या न्हावी काकांना बोलावलेलं आहे, कारण जावळ करायला खूपच तज्ज्ञ माणसं लागतात, कारण खूपच काळजीपूर्वक हे करावं लागतं। आणि बाळ 1 वर्षाचे झाल्यानंतरच हा विधी केला जातो, कारण 1 वर्षाच्या आतील जी बाळं असतात त्यांच्या डोक्याच्या कवटीचा विकास पूर्ण झालेला नसतो, त्याच्यामुळे टाळू कोवळी असते, अशामुळे बाळाला दुखापत होऊ शकते। त्यामुळे शक्यतो 1 वर्षाच्या नंतरच जावळ केलं जातं। इथे जे आमचे न्हावी काका आहेत त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं होतं, तर त्यांनी बाळाच्या डोक्याला सगळ्यात पहिल्यांदा पवित्र पाण्याने बाळाचं डोकं ओलं केलेलं आहे, आणि त्यानंतर बाळाच्या आता जावळ काढायला सुरुवात झालेली आहे। आणि हे खूपच अगदी काळजीपूर्वक काम करावं लागतं, कारण लहान मुलं कशी चंचल असतात, त्यांना एका जागी बसायचं माहिती नसतं, कारण म्हणजे त्यांच्यासाठी हे सगळं नवीन असतं, त्याच्यामुळे हे खूपच मोठं जिकिरीचं काम असतं, त्याच्यासाठी तज्ज्ञ न्हावीच लागतात। तर हे सगळं होताना आम्ही सगळेजण अगदी श्वास रोखून धरला आहे, कारण थोडीशी काळजी वाटतेच की ब्लेड वगैरे लागेल, जखम होईल, काय होईल, त्यासाठी सगळं एकदम आम्ही श्वास रोखून आर्यला बघत आहोत, आणि आर्य कसा स्थिर राहील एका ठिकाणी यासाठी प्रयत्न करत आहोत। जावळ जे असतं ते आईच्या किंवा बाबांच्या किंवा मामाच्या मांडीवर बसून केलं जातं। यामध्ये बाळाचे जे पहिले केस असतात ते काढले जातात। आता बाळाचे जावळ काढणे याच्या मागे धार्मिक त्याचप्रमाणे शास्त्रीय कारणे देखील आहेत। म्हणजे पहिल्यांदा जे बाळाला केस येतात ना ते एकदम पातळ असतात, आणि जावळ काढल्यानंतर जे केस येतात ते घनदार आणि मजबूत असतात, आणि त्यांची वाढसुद्धा खूप चांगली असते। आणि बाळाचे केस काढल्यामुळे त्याच्या शरीराचे योग्य पोषण होतं असं म्हणतात, आणि शरीरामध्ये हाडे आणि दातांच्या मजबूतीसाठी ही जावळाचा विधी सुरू केलेला आहे असंही म्हटलं जातं। बाळाचे केस काढल्यामुळे त्याच्या शरीरात सूर्यप्रकाशाद्वारे मिळणारे व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात शोषले जाते। जावळ काढल्यामुळे बाळाच्या मेंदूची वाढ आणि विकास योग्य प्रकारे होतो, आणि बाळ हुशार आणि तल्लख होतो। आणि खूप वेळानंतर फायनली आर्यचं जावळ कम्प्लीट झालेलं आहे। तेल लावलेलं आहे त्याच्यावर, आणि तुरटीचं पाणी लावलेलं आहे, आणि आर्याला आता इथे आरशात स्वतःलाच बघून आर्या आता ओळखत नाही आहे। आर्याची आता छानशी आंघोळ होऊन पुढचा आता विधी आम्ही करणार आहोत। छत्रीवरून लाडू भंडारे टाकणार आहोत, आणि आर्याला छान असं सजवून त्याला ओवाळणार वगैरे आहोत। आर्या आता रेडी झाला आपल्या नव्या बाला स्टाईल लुकमध्ये। इथे आता आर्य मामाच्या मांडीवर बसणार आहे, आणि छत्रीवरून आम्ही बोंडारे गोड असतात ते गोडाचे बनवलेले आहेत, आणि लाडू चॉकलेट्स कचोरी वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या छत्रीवरून टाकणार आहोत, आणि सगळेजण ते जमा करणार आहेत, जास्तीत जास्त गोळा करणार आहेत। तर हा एक खूपच छान मनोरंजनाचा खेळ असतो, आणि लहान मुलं तो खूप एन्जॉय करतात। तर ही बघा आम्ही छत्री आणली आहे। आता आज सध्या सगळ्या मुलांची शाळा सुरू आहे, त्याच्यामुळे जास्त मुलं भेटू शकली नाही, तरीसुद्धा आम्ही जेवढे आहोत तेवढे एन्जॉय करूया। तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा। खूपच मज्जा आली, पण आर्य बघतो हे काय चाललं यांचं, हा नवीन कुठचा खेळ आहे असं तो कुतूहलाने बघत आहे।
तर हे जावं खाण्यामागे धार्मिक कारणेसुद्धा बरीच आहेत. त्यापैकी एक कारण असं की असं म्हणतात की जावं काढल्यामुळे बाळाच्या जीवनातील वाईट गोष्टींपासून त्याचं रक्षण होतं. जो जावळ विधी असतो तो करावा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण बाळाचं जावळ करताना खूपच काळजी घ्यावी. बाळाचं जावळ झाल्यानंतरही थोडे दिवस त्याच्या डोक्याला चंदन आणि हळदीचा लेप काढावा. बाळाच्या डोक्याला काही दुखापत वगैरे होणार नाही तर याची काळजी घ्यावी. आता इथे जावळाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आता जे आम्ही छत्रीवरून खाऊ उडवलं होतं ते कॅच केलेलं सगळ्यांनी, आणि इथे आम्ही दुसरं जे खाऊ आहे ते खाऊ वाटपाचा कार्यक्रम सुरू केला आहे सगळ्यांना. तर आता छान सगळे मिळून खाऊ खाऊया, आर्याला देऊया खाऊ खाऊ खायला. आणि असा हा मस्त आमचा कार्यक्रम छोटासा जावळाचा पार पडलेला आहे जावळीने. तर हे सगळं झाल्यानंतर बाळाच्या डोक्याला तुरटीचं पाणी लावून आणि त्याच्यानंतर चंदनाचा लेप देणार आहोत. इथे जे गावकरी आहेत ते मालवणी भाषेत गाराणं घालत आहेत देवाला. गाराणं आता इथे घालून झालेलं आहे. चंदनाचा लेप आता बाळाला लावत आहोत. तर फ्रेंड्स, हा होता आर्यचा जावळ विधी व्लॉग. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा हा व्लॉग मी इथे संपवते. चला तर फ्रेंड्स, बाय बाय. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या टॉपिकसोबत. तोपर्यंत खुश रहा, काळजी घ्या आणि माझ्या या छोट्या आर्याला तुमचे मनापासून आशीर्वाद द्या. थँक्यू सो मच फ्रेंड्स.